कोल्हापुरातील पाईपलाईन योजनेवरून आता श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. अशातच या योजनेचे पाईपला नुकसान पोहोचवण्याचं काम काही समाजकंटकांकडून सुरू आहे. यावरती मंत्री हसन मुश्रीफांनी जोरदार टीका केली. शहराला पाणी मिळण्याचं श्रेय एका व्यक्तीचं नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच पाईपलाईनचं नुकसान करणाऱ्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली. आता मी महानगरपालिकेला मी सूचना करेन की आता आपल्याला काही आपल्याला असे सुरक्षा रक्षण नेमावे लागतील मोटरसायकलवरनं, की रोज संध्याकाळ रात्री फेरी सकाळ फेरी करावी लागेल. कारण ते इतकं मोठं काम आहे की असं सदासाठी ते निघणार नाही. परंतु काहीतरी कुठील कारस्थान श्रेय मिळू नये अशा कोण काय करत असतील तर त्याला शिक्षा झाली पाहिजे. कोल्हापूर शहरातली जनता कधी माफ करणार नाही अशा लोकांना. मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आणि अंतरवाली सराटीमध्ये ते आता गेलेले आहेत. मात्र ते घरी आपल्या जाणार नाही आहेत आणि दिवाळी साजरी करणार नसल्याचं जरांगेंनी सांगितलं. काल रात्री त्यांनी आत्महत्या केलेल्या बांधवांच्या कुटुंबियांना भेटून आल्याची माहिती दिली. तसंच राज्यामध्ये 15 नोव्हेंबरपासून दौरा करणार असल्याचं देखील मनोज जरांगे पाटील म्हणाले. आणि हा दौरा सरकारवरती दबाव टाकण्यासाठी नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तर शांततेत आंदोलन करण्यासाठी मराठा बांधवांनी तयार रहा असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं.